बातमी आहे एका फोटो सेशनची. या फोटो सेशनवरून सध्या मोठा वाद सुरू झालेला आहे. सिने अभिनेता रणवीर सिंग याच्या न्यूड फोटोवरून एकच हलकल्लोळ माजलाय. एकीकडे रणवीर सिंगला सोशल मीडियात जबरदस्त ट्रोल केलं जात आहे, तर यावरून पुन्हा एकदा हिजाबबंदी वाद उफाळून आलाय. पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवरून वाद. रणवीरच्या न्यूड फोटोंमुळे हिजाब वादाला फोडणी. न्यूड फोटोचं कारण हिजाबचं राजकारण. रणवीर सिंह बॉलिवूडचा अतरंगी सुपरस्टार, कधी आपल्या भूमिकांमुळे, कधी आपल्या विचित्र चाळ्यांमुळे, तर कधी रंगीबेरंगी कपड्यांमुळे तो नेहमी चर्चेत असतो. पण यावेळी त्यानं चक्क कपडे काढले आणि एकच खळबळ उडाली. रणवीरनं न्यूड फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आणि सगळ्यांचीच बोट तोंडात गेली. कोणी त्याच्या बोल्ड आणि बिनधास्तपणाचं कौतुक केलं, तर कोणी त्याला जोरदार ट्रोल केलंय. पैशांसाठी आणखी किती खाली घसरणार, दीपिकानं कपडे काढून घराबाहेर काढलं का, अशा तऱ्हेच्या कमेंट त्याच्यावर होत आहेत. दरम्यान रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियात हॉट चर्चा रंगली असतानाच या वादाला आता राजकीय वळण लागलंय. या निमित्तानं हिजाब बंदीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. नग्न शरीराचं प्रदर्शन करणं ही कला आणि स्वातंत्र्य मानलं जातं. नग्न फोटो सार्वजनिकरित्या दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे. मग स्कूल, कॉलेज आणि सगळीकडे मुलींना आपल्या मर्जीनं स्कार्फ, हिजाब किंवा बुरखा घालायचं स्वातंत्र्य का नाही, असा सवाल समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केलाय. मुझे उस हीरो से कोई वो नहीं है, वो नंगा नाचे कुछ करे जो चाहे करे, मुझे कोई मतलब नहीं. लेकिन मैं 130 करोड़ जनता से कहना चाहता हूँ कि बताओ हमारे देश की संस्कृति क्या है. जो बच्चे अभी जवान नहीं हुए, छोटे हैं, वो सब जान गए, सारी बुराई उनको पता चल गई. एक टेलीविजन, एक मोबाइल और ये नंगापन जो है ना, बर्बाद कर रहा है देश को. कर्नाटकातल्या कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आल्यानं मध्यंतरी वाद पेटला होता. त्यावेळी हिजाब गर्ल बीबी मुस्कान खान चांगलीच गाजली होती. आता रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा हिजाब बंदीची चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24 तास.